झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। रब्बी हंगामात शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं तर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून फटके मारा, काही अडचण आली तर फोन करा, असं आवाहन रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना केलंय। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते। शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा या महावितरणनं लावलाय, असं रविकांत तुपकर यांनी आरोप केलेत। शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर न केल्यास विदर्भ मराठवाड्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिलाय। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते। मोठ्या प्रमाणात सोयाबीन कापसाचं नुकसान झालेलं आहे, संत्र्याला सुद्धा गळती लागलेली आहे, मृग बहार आणि आंबिया बहर सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून संत्र्याचा गेलेला आहे। त्यामुळं संत्र्याला हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत दिली पाहिजे ही स्वाभिमानीची मागणी आहे। आणि सोयाबीनच्या 11,000 भाव 4,000 आले, सोयाबीन आयात थांबवा, पामतेल खाद्यतेलावरचं आयात शुल्क वाढवा आणि स्टॉक लिमिट खाद्यतेल आणि तेलबियांची उठवा ही मागणी घेऊन, आणि कापसाचे दर 12,000 खाली येऊ देऊ नका, सोयाबीनचे दर 8,000 खाली येऊ देऊ नका, या मागण्या घेऊन आमचा विदर्भाचा दौरा सुरू आहे। आज यवतमाळ आणि अमरावतीचा दौरा आहे, उद्या अकोला, परवा परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि वाशिमला या दौऱ्याचा समारोप होणार आहे। 11 तारखेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनं सोयाबीन कापूस उत्पादक आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा निकाल लावला नाही किंवा त्यांना न्याय दिला नाही तर 12 नोव्हेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशामध्ये मोठं आंदोलन होणार आहे। आंदोलनाचा वणवा पेटेल, केंद्र आणि राज्य सरकार हादरवणारं हे आंदोलन असणार आहे। जसं उसाचं आणि दुधाचं आंदोलन दरवर्षी होतं, त्या धर्तीवर सोयाबीन कापूसवाल्यांचं आणि संत्र्याचं आंदोलन होणार आहे। सोयाबीनवाले शेतकरी 50% आहेत महाराष्ट्रामध्ये, तरीसुद्धा संघटित नाही। या सोयाबीन कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची वज्रमुठ काय असते ही एकदा आम्हाला दाखवून द्यायची आहे। आणि राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सबंध महाराष्ट्रामध्ये होईल। आज अमरावतीचा दौरा झाला, सगळ्या सोयाबीन कापूस पट्ट्याचा मी सुद्धा दौरा करणार आहे। महावितरणचे कनेक्शन कापायचा कार्यक्रम सुरू आहे, महावितरणनं कनेक्शन कापणं शेतकऱ्याचे थांबवले नाही तर महावितरणचं कार्यालय सुद्धा पेटवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, ही आमची भूमिका ठरलेली आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी।